Thank you.
どうぞ。ね、まあ、शाहीर वस्तीमध्ये आलात, काय फरक दिसतो आणि काय बदल दिसतो? फरक माझ्यापेक्षा जास्त मला दिसायला लागलेला आहे. ज्यांनी आता इथं बालेकिल्ला म्हणत होते, आता हा बालेकिल्ला कोणाचा आहे हे आता लोकांनी दाखवून दिलेला आहे. या भागामध्ये बदल हे लोकांनी ठरवलेलं आहे, कारण 20 वर्षामध्ये त्यांची फसवणूक झाली. याच भागामध्ये हितले नगरचौक संजय कोळीनी मालकाला विनंती केली होती की इथल्या आमच्या मुलांना काम नाही आहे, मालक कुणाला तरी कामं लावा, पण त्यांचंसुद्धा ऐकलं नाही. हे आपलं दुर्दैव आहे. त्या ह्या भागामध्ये सगळी आपल्याला माहिती आहे की हातावर चपोट असणारे लोक जास्ती आहेत आणि त्यांना कामाची गरज आहे. आज आपण बघतोय की वारंवार सांगतोय की त्यांनी छोटं तरी एखादा युनिट चालू केलं असतं तर आज त्यांना बोलायला जागा राहिली असती. प्रत्येक एरियामध्ये गेल्यानंतर लोकांची हीच मागणी आहे की ह्यांनी काही केलं नाही आणि महेश कोठे काहीतरी करू शकेल, ही भावना सगळ्याच्या मनामध्ये आहे. कारण मी माझं आय टी पार्कला लेट जरी झालं असलं, आता हिने 2-2 वर्ष झाले वगैरे म्हणा लागले. आपल्या सगळ्याला माहिती आहे की 1 वर्षापूर्वी भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनच्या वेळेस 50 लाख रुपये खर्च केले, 50 लाख रुपये डेव्हलपमेंट फंड आणि बांधकाम परमिशनला खर्च झाले, 1.5 कोटी रुपये ग्रामदैवत सिद्धरामेश्वराला त्या कंपनीकडनं द्यायला लावले. हे जर मला फसवायचं असतं तर त्या 1.5 कोटीची नुसती इमारत जरी उभा केली असती तर सगळ्याला कळालं असतं की आय टी पार्कचं काम सुरू झालं आहे. पण नुसतं फसवून आपल्याला मतं घ्यायची नाहीत. यामध्ये आय टी पार्क आज उलट आपण जर पाहिलं, महाराष्ट्रामधलं बरेचसे आय टी पार्क आज महाराष्ट्र सोडून बाहेर चाललेले आहेत. हिंजेवाडीमधून सुद्धा जवळजवळ 28 ते 30 युनिट तिथून बाहेर गेलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचं कारण आहे की महाराष्ट्र शासनाने काही धोरण त्याच्या बाबतीचं आहे ते बदलण्याची गरज आहे. कारण फॉरेन कंपनीमध्ये जे त्यांना हे मिळणार आहे, त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत, ह्या कंपन्या मोठमोठ्या येत असताना त्यांना ते बेनिफिट कमी होत चाललं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठली आय टी नवीन येत नाही. पण तरीसुद्धा अशा परिस्थितीत सुद्धा मी सगळ्यांना शब्द देतो की आम्ही आज गेल्यानंतर सगळे नियम आपण जे काय पोषक करता येतील ते करण्याचा प्रयत्न करू. पुण्यामध्ये सुद्धा आय टी क्षेत्र का सुरू झालं तर त्यांनी पहिल्यांदा क्रिस्टोफर बेनिंजर नावाच्या एका आर्किटेक्टला तिथं आणलं आणि बाणेर आणि हिंजेवाडी ह्या भागामध्ये आम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहोत तो इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी दाखवला आणि लोकांना आवाहन केलं की आम्ही ह्या सगळ्या सुविधा करून देतोय तर तुम्ही या, आणि त्यावेळी लोक कंपनी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यामुळं आता आपल्याला सुद्धा तशाच मोठ्या प्रमाणात करायची गरज आहे. त्याचवेळी काहीतरी डेव्हलपमेंट होणार आहे. नुसतं भूलथापा इलेक्शनला मारून चालणार नाही. तुम्ही 4 वेळा निवडून आला, 4 टर्ममध्ये काय केलं तुम्ही सांगा. प्रत्येक इलेक्शनला तुम्ही सांगता दररोज पाणी देतो, प्रत्येक इलेक्शनला सांगता गेल्या त्यांच्या अजेंड्यामध्ये सुद्धा आय टी पार्कचं त्यांनी टाकलेलं होतं, तुम्ही काढून त्यांचा गेल्याचा जाहीरनामा बघा. मग काय केलं प्रयत्न ते तरी सांगा ना. एक सुद्धा प्रयत्न त्याच्यासाठी तुम्ही आय टी आणण्यासाठी केला नाही. म्हणजे लोकांना खोटं बोलूनच मतं गेल्या सुद्धा घेतला. आत्तासुद्धा तुम्ही स्वतःची नाकर्तेपणा दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करता. महेश कोठेंनी फसवलं म्हणून सांगता. अरे तुम्ही काय केलं ते सांगा ना. महेश कोठेची काय जबाबदारी नव्हती. महेश कोठेला आजपर्यंत काय कोणी निवडून दिलेला नाही आहे. त्यामुळं तुम्हाला निवडून दिलंय, तुम्ही जबाबदारी घेतली आहे. तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारलं होतं या मतदारसंघाचं. या पालकत्वामधून तुम्ही लोकांसाठी काय दिलंय हे तुम्ही सांगा ना. आम्ही काय केलं त्याच्यापेक्षा आम्ही निवडून आल्यावर सांगू ना आम्ही काय केलं ते. 5 वर्षानंतर आम्ही हिशोब देणारच आहे, पण तुम्ही 20 वर्षाचा हिशोब द्या. प्रभाग क्रमांक 3 सुरेश पाटील, सूर्यकांत पाटील हे आता तुमच्या सोबत आहेत. प्रभाग क्रमांक 3 लोकांना काय आव्हान करा. प्रभाग क्रमांक 3 लोकांना माहिती आहे की ह्या भागातली कामं मॅक्झिमम हे सुरेश पाटीलच्या माध्यमातून झालेले आहेत. सुरेश पाटीलला सुद्धा मारून टाकण्याचा प्रयत्न झाला हे मी सांगत नाही. स्वतः सुरेश पाटलांनी 2 दिवसापूर्वी सगळीकडे स्टेटमेंट घेऊन सांगितलेलं आहे. इवन त्यांनी काल त्या 4-5 सभा घेतल्या आणि सगळीकडे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं लोक सुरेश पाटीलला चांगलं ओळखतात. ते काम करणारा नगरसेवक म्हणून जशी त्यांची ही आहे तशीच ख्याती बाळू पाटलाची होती. बाळू पाटील आज आमच्याबरोबर असते तर अजून चित्र वेगळं दिसलं असतं, पण जरी असलं तर त्यांच्या रूपाने
सुरज पाटील पूर्ण त्यांच्यावर दबाव असताना सुद्धा सगळा दबाव बाजूला ठेवून ते आज उघडपणे माझं या ठिकाणी काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नागेशवल्ल्या सुद्धा आता आपल्याला माहिती आहे की पण उघडत आलेले आहेत, त्यामुळं 3 नंबर प्रभागात कमीत कमी 10,000 पेक्षा जास्त लीड आम्हाला मिळेल अशी खात्री मी या ठिकाणी देतो. अण्णा शेवटचा प्रश्न असा आहे, काल विजय संकल्प मेळावा झाला होता, विजय संकल्प मेळाव्यामध्ये आनंद चंदनशिवेने आपल्यावरती आरोप केला आहे की लाड कमिटीला सगळ्यात पहिला विरोध हे आपल्याकडून करण्यात आलेला होता. हे चंदनशिवे कालपर्यंत विजय दासबाबूंच्या नावाने जेवढं बोंबल द्यायला तेवढं बोंबलत होते. आता काय चमत्कार घडला चंदनशिव साहेब, तुम्ही जनतेसमोर येऊन सांगा, जे तुम्ही 10 वर्ष ओरडत होता त्याच्या नावाने आता काय मिळालं तुम्हाला म्हणून तुम्ही ते त्यांच्या बाजू घेऊन बोलायला लागलाय, ह्याचा पहिला खुलासा करा, मग बाकीचे खुलासे मी करायला तयार आहे. या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भाई जन्ना कोटे यांचं भव्य पदयात्रा निघालेला आहे. अजून आमच्याकडचे लोक नाश्तापूर्ण यालेच, जवळजवळ 1,000-2,000 लोक या ठिकाणी जमतील. या ठिकाणी आम्हाला दाखवायचं आहे की बाबा विजय कुमार देशमुखचा पदयात्रापेक्षा डबल गर्दी या ठिकाणी करण्यात येईल. कारण त्याचं एकच कारण आहे, 20 वर्षात विजय कुमार देशमुखनी इथं काही काम केलेलं नाही आहे. तुम्ही सांगावं आज तुम्हाला सर्व माहीत आहे, एखादं आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टी असतो शिंदेसाहेबांनी एखादी पिठाची गिरणी आणलं नाही म्हणते, यांनी एखादं आपलं तिकीट बीट कुठायचं कांडण मशीन आणू शकलं नाही, याला काय अधिकार आहे? 20 वर्ष आपण निवडून दिलं, परंतु 20 वर्षात पालकमंत्री 5 वर्ष होते, 5-7 वर्ष आपल्या सोलापूर कृषी बाजार समितीचं चेअरमन होते, त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे, त्यामुळं लोक खवळलेत, भ्रष्टाचार करून या ठिकाणी पैसे वाटप करलेत. त्यांच्या इथं गर्दी बघितलं तर ते सर्व पैसे देऊन लोक आणलेत. काल मोदीच्या सभेला बी गर्दी नव्हती, लोक निघून चालले होते, त्यांची गर्दी कमी आहे, परंतु पैशांना त्यांनी व्यवहार करावेत, आर्थिक व्यवहार करावेत. तुम्ही कितीही पैसे वाटा, परंतु लोक यावेळी महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत. येत्या 20 तारखेला महेश कोटे यांनी त्यांना 1,00,000 मताने निवडून येतं म्हणतात, त्यांनी 1,00,000 मताने नाही 1,00,000 मताने येतं आहे असं मला वाटतं. इथं महेश अण्णा कोटे कमीत कमी 50,000 मतानं यावेळी निवडून येऊ शकते असं मला वाटतंय. शाहीर वस्तीचं परिवर्तन झालंय असं वाटत नाही? हो, शाहीर वस्तीचं परिवर्तन झालंय. शाहीर वस्तीचं परिवर्तन नाही, फक्त शेळगी भागात काही ठिकाणी परिवर्तन झालंय, बाकीचं कुठं परिवर्तन झालेलं नाही आहे. शहर वस्तीत तर कुठं रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती हे आमचं काम आहे. मला 1 रुपया निधी दिला नाही, ते मी काम केलेलं आहे. इथं काम केले असतील काही नगरसेवक आमचे, परंतु त्यांनी काम न करता त्यांनी खरं तर मोठमोठे प्रोजेक्ट आणलं पाहिजे, या ठिकाणी MIDC आणलं पाहिजे, वस्त्रोद्योगाचा धंदा उघडलं पाहिजे होतं, अनेक MIDC-मध्ये कंपन्या आणलं पाहिजे होतं, इथं IT पार्क आणलं पाहिजे होतं. त्यांनी पालकमंत्री असताना 8 मंत्रिपद होते, राज्याचा मंत्री होता, एखादा राज्यात कुठं फिरलं नाही, फक्त शहर उत्तर सोडून कुठं गेलेलं नाही, शहर उत्तरमध्येही कुठं गेलं नाही, फक्त मयत पाळणा कुठलं चोळी याच कार्यक्रमाला गेलेला आहे, बाकीच्या कुठल्याही कार्यक्रमाला गेला नाही. 5 वर्षाला 1 फक्त रस्त्यावर आत जोडून फिरायचं हे बरोबर नाही आहे. तुम्ही गोरगरिबांचं जर कामं केलं असतं, गोरगरिबांना मुलांना जर बेरोजगार रोजगार सोडवला असतं, तर तुमचं काम झालं असं म्हणलं असतं. आम्ही आज महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असतो, तुमच्या पाठीशी राहिला असतो. तुमचं काही काम नाही, तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही स्मृती मंदिरमध्ये कार्यक्रम घ्या, आमच्या महेश अण्णाबरोबर नाही आमच्याबरोबर तुम्ही आमने सामने बसावं असं तुम्हाला मी विनंती करतो. यासाठी प्रमुख क्रमांकमधून व आता इथं सगळे युवक जमलेले आहेत, जे युवक सध्याला आता पुण्याला कामाला आमच्या भागातील लोक इतके दिवस कुणी म्हणजे त्या गोष्टीवरती बोलणं 20 वर्षासाठी, पण आता सध्याची जर परिस्थिती बघितली या रोडची, आपण ज्या रोडला उभारलो हा रोड सुवर्णच्या निधीतून झालेला आहे, पण 6 महिन्याच्या आत पूर्ण निघून गेला तो. पण अशा प्रकारे जे नगरसेवक म्हणजे आपण नगरसेवक ठेकेदार झाले, फक्त काही नाही कार्यकर्त्यांची भरती नाही ना कोणाची भरती नाही, फक्त नगरसेवक लोक
पाटीलजी यांच्यासाठी चालत, पण दुसरा विकासाचा मुद्दा, त्यांनी चार टर्म आमदार आहेत आणि 5 वर्ष पालकमंत्री आहेत, त्यांनी एक ठोस भूमिका सांगायला पाहिजे की बाबा मी हे काम केलो. फक्त त्यांनी जर सांगू वाटलं तर महेशांना समोर त्यांनी बसायला पाहिजे की बाबा महेशांना पण समोर बसतील आणि यशुमार्ग समोर बसतील, दोघांनी सांगायला पाहिजे की बाबा यशुमार्गाने किती काम केलं आणि आमच्या महेशांना नगरसेवक असताना किती काम केलं ह्याच्यामध्ये कळून जात आहे. नगरसेवक लोकांचे काम, रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती हे नगरसेवकांचे काम आहेत, आमदारांचे काम, कुठले मोठे उद्योग आणलेत का. अहो मला एवढंच बोलायचं आहे की यशवंतांच्या नावावरती साधी ॲम्ब्युलन्स असली तरी आम्हाला दाखवून टाकवा, म्हणेल ते आम्ही तुम्हाला हे करू. ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स येत नाही त्यांच्यापाशी. अशा प्रकारे आता सिटी हद्दवाड भागामध्ये आपण ॲम्ब्युलन्स जरी बघितलं तर आपल्याला पेशंट वगैरे घेऊन जायचं असतं तर त्यांच्या चार टर्मांतर त्यांच्या ह्याच्यातनं आमदारकीच्या ह्याच्यातनं ॲम्ब्युलन्स एक सुद्धा नाही आहे. पण काय करणार त्या गोष्टीसाठी, पण ते राहून म्हणतो की प्रत्येकाला एक दरवर्षी पाप त्यांना चार टर्म आमदारकी दिलो आपण एक आम्हाला सगळ्या युवकांना व सगळ्या नागरिकांना व माता भगिनींना आम्हाला एकच बोलायचं आहे, फक्त ह्याला चार टर्म दिला, फक्त महेशांना एक टर्म द्या, आम्हाला आमच्या महेशांना एक टर्म द्या. त्या संधीचं आम्ही सोनं नक्कीच करू आणि अण्णांच्या मागं पाठपुरावा करून प्रत्येक गोष्टीचं आम्ही त्यांच्याकडनं हे करून घेऊ. फक्त नगरसेवक असताना त्यांनी काय काय करून दिलं, आज कोळी समाजाला, आज लिंगायत समाजाला, आज गवळी समाजाला, क्षेत्रिय समाजाला, आज तुम्ही बघा आश्वासन नाही, काम पूर्ण आहे ते सगळे आज तुम्ही बघू शकता. मला सांगा आज लिंगायत समाजासाठी मालकांनी काय केलं सांगावं, त्यांनी ठोसपणे सांगावं. आज बसवेश्वर महाराजांचं जे पुतळा केलं आहे ते जगदीश पाटलांनी केलं आहे, आज त्यासाठी सुद्धा त्यांनी खोटं बोलत आहेत. आज पालकमंत्री असताना बसवेश्वर पुतळ्याचं त्यांचं काय झालं, त्यांना चार टर्म आहेत, त्यांनी सांगायचं वारंवार सांगायचं म्हणलं तर काय 20 वर्ष खूप आहेत. त्यातल्या त्यात 5 वर्ष कुणालाही भेटलं नाही, शिंदेसाहेबांना भेटलं नाही, पूर्ण 5 वर्ष पालकमंत्रीचं पदा हे त्यांना भेटलं नाही, पण यांना 5 वर्ष भेटणार त्यांना साधं त्यांना बसवेश्वर महाराजांचं पुतळा बसवत आलं नाही मंगळवेढाला. माझं लाजीरवाणी गोष्ट आहे की आम्हाला काय म्हणायचं आहे, जनतेला हा सेवक पाहिजे, मालक नको, म्हणजे जनतेचा सेवक करावा ना. कुठं 2 नंबर धंदे आहे, फक्त काय आहे 2 नंबर धंद्यासाठी यांची मागणं आहे, बाकीचं काय नाही. 2 नंबर धंद्यासाठी कॉन्ट्रॅक्टरसाठी, कॉन्ट्रॅक्टर कोण म्हणलं तरी ह्यांचेच लोक आणि ह्यांचं म्हणजे जे असतात ना की सब मिल वाडकी को बगल बच्ची असल्याने झालं आहे. ह्यासाठी एका वार्डामध्ये आता 40 नगरसेवक आहेत, आता 40 मध्ये 400 जणांना म्हणजे हे केलं, काय म्हणतात त्याला आश्वासन दिलं तिकीट देतो म्हणून. ह्या प्रकारे युवकांना म्हणजे एक प्रकारचं हे नादी लावून त्यांना हे करायला लागले. मला एवढंच म्हणायचं सगळ्यांना वारंवार सांगतो की त्यांना चार टर्म दिलं, फक्त महेशांना ना एक टर्म द्या, ह्या संधीचं सोनं नक्की करतील अण्णाने. आता शहर वस्ती येथे महेश अण्णाच्या रॅलीचं यश बन पूजा करून प्रारंभ होणार आहे. तर विषय असा आहे की गेल्या 20 वर्षापासून इथं जी मालकशाही चालली आहे, ही दडपशाही जी चालली आहे लोकांच्या मनावर आणि लोकांच्या जनतेच्या सोलापूर उत्तर शहरच्या, आज एक आक्रोश निर्माण झाला आहे की ह्यावेळेस एक स्ट्रॉंग उमेदवार आहे आणि तोही म्हणजे महेश अण्णा पोटे, ह्यांच्या सोबत राहून सगळेजण ह्यावेळेस मालकशाही संपवण्याचं इथं जनतेने मनात निर्धार केलेला आहे. कारण का, गेल्या 20 वर्षात निकृष्ट दर्जाची कामं ह्या ठिकाणी झालेली आहे, भ्रष्टाचार झालेला आहे आणि मालकाचं काम काय, एखाद्या आमदाराचं काम काय हे जनतेला आता कळालेलं आहे. ह्या मालकांनी गेल्या 20 वर्षात काही केलं नाही, एखाद्या काय आमदाराला आणि महत्त्वाचं म्हणजे 5 वर्ष पालकमंत्री असलेले आमचे आदरणीय मालक सोलापूर जिल्ह्यात साधं MIDC एखादी सुई करण्याची कंपनी आणू शकले नाहीत, रोजगार देऊ शकले नाहीत, म्हणून यावेळेस सोलापूर उत्तर शहरमधील जनतेने त्यांना पछाडण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून यावेळेस एक दांडगा उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात थांबलेला आहे आणि यावेळेस जनता त्यांना मताच्या स्वरूपानं त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. आणि यावेळेस मी सांगतो की बलिदान चौकसुद्धा जे इथलं बलिदानचं म्हणजे प्रतीक मानलं जातं, स्तंभ मानलं जातं, त्याची निधीसुद्धा माननीय खासदार पंडितजी शिंदे त्यांनी दिलेली आहे. या आपल्या लाडक्या आमदाराला त्यांना त्या चौकाला सुद्धा निधी देण्यात आली नाही. मला वाटते आपली इथली जी पोलीस चौकी आहे, मंगळवार पेठ पोलीस चौकी, ती भारत स्वतंत्र होण्याच्या आधीची आहे. त्यांच्या मनात एवढा सुद्धा विचार आला नाही की बाबा बलिदान चौकात आपण
निधी देऊ, तिथं काय सुशोभीकरण करावं त्यांच्या लक्षात सुद्धा आलं नाही. आज त्यांच्या विरोधात दांडगाव उमेदवार असल्यामुळं लोकांच्या घरोघरी चालले आहेत. आजपर्यंत त्यांना कुणाच्या घरोघरी जायला सुचलं नाही, मनात आलं नाही. त्यांच्या विरोधात दांडगाव उमेदवार असल्यामुळं त्यांची आज पूर्णपणे जमीन काय आकाशातून जमिनीवर आलेल्या आहेत. लोकांना हात जोडा लागल्या की बाबा यंदा मला आमदार करा, मला निवडून आणा, माझ्या पोराचं भवितव्य आहे, हे लोकांच्या घरोघरी जाऊन सांगायला लागल्यात. लाज वाटली पाहिजे. आपण 20 वर्ष आमदार आहे, 5 वर्ष पालकमंत्री आहे, सोलापूर जिल्ह्याची आपण सुधारणा करू शकलो नाही हे आपल्या इथल्या आमदाराला लाज वाटली पाहिजे. आणि ह्यावेळेस सोलापूर शहर उत्तरची जनता मतदानाच्या स्वरूपात त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे, एवढंच मी सांगू इच्छितो.